भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचे वडील आणि कोळखे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कैलासवासी हभप हरिश्चंद्र लक्ष्मण पाटील यांची 30वी पुण्यतिथी आणि आई कैलासवासी अनुसया पाटील यांचा 16व्या पुण्यस्मरण दिन रविवारी होता. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कोळखे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमांना आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक अजय बहिरात, तेजस कानपिळे युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, खांदा कॉलनी शहर अध्यक्ष अभिषेक भोपी, माजी सरपंच विद्याधर मोकल, प्रवीण खंडागळे यांनी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी पाटील कुटुंबीय उपस्थित होते.